सुजेतायस मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आज 14 चॅप्टर बघणार आहोत. त्याचं नाव आहे आर्यन्स, आर्य लोक असतील, आर्यन्स आणि वेदिक कल्चर. ओके, वेदिक कल्चरमध्ये सुद्धा मग अर्ली वेदिक पिरियड आणि लेटर वेदिक पिरियड हा बघणार आहोत. तर अरायवल्स ऑफ आर्यन्स, जे की आर्य लोक आली, आर्य लोकांच्याबद्दल आंबेडकरांनी सुद्धा लिहिले की त्यांचं मत, म्हणजे आंबेडकरांचं असं मत आहे की जे इथले जे लोक होते शूद्र तेच खरं क्षत्रिय होते एकीकडे, पण आर्य लोकांनी त्यांचे आक्रमण केले आणि ते मग दबले गेले शूद्र लोक. ओके, असं आंबेडकर सुद्धा म्हणतात. नंतर अरायवल्स ऑफ आर्यन्समध्ये आपण काय बघणार, ॲडव्हेंट ऑफ आर्यन्स कधी सुरू झालं, बिगॅन द हिस्ट्री ऑफ वेदिक पिरियड. जसं जसं हे सायमल्टेनियस प्रोसेस आहे, ॲडव्हेंट ऑफ आर्यन्स आणि बिगॅन द हिस्ट्री ऑफ वेदिक पिरियड हे सायमल्टेनियस प्रोसेस आहेत. नंतर आर्यन्स ओरिजिनली लिव्ड इन द स्टेपीज, तुम्हाला मागल्या ज्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सुद्धा आपण डिस्कस केली की स्टेपीज कुठं आहे, ते सायबेरियन एरिया आहे, म्हणजे जो काय रशिया म्हणू शकतो तुम्ही रिजन. देन सेंट्रल आशिया, मग ते कुठून आले, इथून आले, नंतर सेंट्रल आशियाचा हा भाग आहे, ताजिकिस्तान वगैरे हे सगळे देश आहेत. तर तिथून मग कुठं आले, पंजाबला आले आर्यन्स, असं आपल्याला त्यांची क्रोनॉलॉजी सापडते. नंतर काय, अर्ली वेदिक पिरियड 1500 ते 1000 BC, त्याला अर्ली वेदिक पिरियड म्हणतात. 1500 ते 1000 ईसवी सन पूर्व त्याला अर्ली वेदिक, सुरुवातीचा वेदिक काळ म्हणतात. आणि नंतरचा वेदिक काळाचा आहे 1000 ते 600 हा लेटर वेदिक पिरियड आहे. ओके, नेम आर्यन ॲपियर्स इन हिटाईट इन्स्क्रिप्शन, ही टाईट HIDDI, हिटाईट इन्स्क्रिप्शन कुठं आहे, ॲनाटोलिया कुठं आहे की गुजरातला सापडतं, टर्कीला आहे. हिटाईट इन्स्क्रिप्शन ॲनाटोलिया म्हणजे टर्कीचा एक भाग आहे. ओके, नंतर कॅसिटी नावाचं इन्स्क्रिप्शनसुद्धा कुठं आहे, इराकला सापडतं. आणि मित्तानी इन्स्क्रिप्शन सिरियाला सापडतं. मग हे जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतं. एक मिनटं आपण पाहिजे तर हिटाईट इन्स्क्रिप्शनचं एक मिनटं चेक पण करूया आपण. ओके, एक मिनटं, हिटाईट इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन हिटाईट इन्स्क्रिप्शन बघू एक मिनटं. ओके, ॲनाटोलिया बघू, बरोबर, इथे सुद्धा बघितले तुम्ही. ओके, ॲनाटोलिया टेरिटरी ऑफ कंटेम्पररी टर्कीमध्ये आहे. बरोबर, एकदा मला कन्फर्म करायचं होतं. नंतर आता आपण बघूया मग काय आहे की नंतर हिटाईट झालं. हिटाईट हे लक्षात ठेवा, आता जोड्या जोड्याला प्रश्न येऊ शकतात की एम पी एस सीला हिटाईटी नंतर कॅसिटी आणि काय आहे मित्तानी. तर हे लक्षात ठेवा, कुठं ॲनाटोलिया हे कुठं सापडतं, कॅसिटीची सुरुवात कुठं होती, क पासून, इराक लास्टला, क लक्षात ठेवा तुम्ही. आणि मित्तानी सिरियाला, कचं तर कळालं तुम्हाला, कॅसिटी म्हणलं की इराक आलं. ओके, हिटाईटी कुठं आली, इन्स्क्रिप्शन ॲनाटोलिया म्हणजे टर्कीचा भाग आहे. मिट्टानी कुठं आहे, सिरियाला. इराणियन टेक्स्ट झेंड अवस्था टॉक्स अबाउट नेम्स ऑफ आर्यन गॉड्स लाईक इंद्रा वरुण. हे इराणियन टेक्स्ट आहे लक्षात ठेवा. झेंड ॲवेस्टा हे इराणियन आहे लक्षात ठेवा. नंतर काय, बोघाज कोई इन्स्क्रिप्शन कुठं आहे, टर्कीला सापडतं. मेन्शन्स ऑफ 4 वेदिक गॉड्स, इंद्रा, वरुणा, मित्रा आणि नसत्याज नावाचे जो काही 4 गॉड आहेत वेदिक पिरियडचे, त्याचा उल्लेख आपल्याला
बोगाज कोई इन्स्क्रिप्शनमध्ये सापडतो. तर बोगाज कोई इन्स्क्रिप्शन कुठल्या देशामध्ये आहे? टर्कीमध्ये आहे. जसं हिटायट इन्स्क्रिप्शन अनाटोलिया टर्कीमध्ये आहे, तसंच बोगाज कोई इन्स्क्रिप्शनसुद्धा म्हणजे टर्कीमध्ये आहे. तसंच मित्रांनो तुम्हाला सांगितलं की इराकवरून कॅसेटी तुम्ही लक्षात ठेवा, तसंच मित्तानीवरून मित्तानी कुठे सिरियल हे एक लक्षात ठेवा. नंतर आता आपण ऋग्वेदिक अर्ली वेदिक पिरियडला आपण त्याचं जे काय पॉलिटिकल त्यांचं भौगोलिक जो काय एक्सपान्शन होतं ते बघणार आहोत. नंतर इकॉनॉमी त्यांचे पॉलिटिकल सिस्टीम सोसायटी हे सगळे बघणार आहोत. तर ऋग्वेदिक पिरियडला आपण सुरुवात करूया. तर ऋग्वेदिक पिरियडमध्ये त्याला अर्ली वेदिक पिरियडसुद्धा म्हणतात आणि नंतरच्या काळाला लेटर वेदिक पिरियड असं म्हणतात, तो आपण नंतर बघणार आहोत. तर अर्ली वेदिक पिरियड हा 1500 BC ते 1000 ही टाईमलाईन तुम्ही लक्ष 1500 ते 1000 म्हणजे 500 वर्ष. नंतर त्याच्यामध्ये जो अर्ली वेदिक पिरियडचे जे काय टेक्स्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 10 मंडळाच आहेत. ओके, 10 मंडळ आणि 1028 हिम्स आहेत. हिम्स 1028 आहेत हे एक लक्षात ठेवा. 10 मंडळ आणि 1028 हिम्स आहेत. नंतर काय मंडळात चॅप्टर 2 ते 8 सप्तऋषी मंडळा चॅप्टर आहेत. मंडळा म्हणजे 10 चॅप्टर आहेत टोटल, त्याच्यामध्ये 2 ते 8 त्याला सप्तऋषी मंडळ असं म्हणतात. ओके, मंडळात 2 इथं 2 आहे लक्षात ठेवा. मंडळा 2 नाही अँड नाही, तर मंडळा 2 to 7 अर्लिएस्ट पोर्शन ऑफ ऋग्वेद. मंडळा 2 अँड 7 अर्लिएस्ट पोर्शन ऑफ ऋग्वेद. ओके, नाही अँडच आहे. मंडळा 2 अँड 7 अर्लिएस्ट पोर्शन ऑफ ऋग्वेद आणि 1 ते 10 वेर लेटेस्ट एडिशन. ओके, जे 10 मंडळ आहे त्याच्यामध्ये पहिलं आणि 10वं हे लेटेस्ट ॲडिशन आहे. मंडळा 2 आणि 7 हे अर्लिएस्ट पोर्शन ऑफ ऋग्वेद आणि मंडळा 2 ते 8 हे सप्तऋषी मंडळ म्हणतात. 2 ते 8, 2 ते 7 आणि 1 ते 10 लक्ष 1 आणि 10 हे लेटेस्ट ॲडिशन आहे आणि 2 आणि 7 अर्लिस्ट पोर्शन आहेत आणि 2 ते 8 हे सप्तऋषी मंडळ आहेत. ओके, नंतर काय 10th मंडळ आहे आपलं, हॅज द फेमस पुरुष सुक्ता. पुरुष सुक्ता कुठं त्याचा उल्लेख कुठं आहे? 10th मंडळामध्ये आहे. ओके, डिस्क्राईब्स कॉस्मिक क्रिएशन, ह्या आकाशगंगेची वगैरे निर्मिती आकाशाची निर्मिती कशी झाली ह्याचा उल्लेख आपल्याला पुरुष सूक्तामध्ये सापडतो. पुरुष सूक्त कसं आहे, ऋग्वेदामध्ये जे काही मंडळं आहेत आणि 1028 हिम्स आहेत त्याच्या 10व्या मंडळामध्ये आपल्याला पुरुष सूक्ताचा उल्लेख सापडतो, जे आकाशगंगेची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल आपल्याला माहिती देतात. अलॉंग विथ 4-फोल्ड वर्ण सिस्टीम, समाजामध्ये जे काही वर्ण ब्राह्मिणी असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असतील ह्याचासुद्धा उल्लेख आपल्याला 10th मंडळामध्ये मिळतो. ओके, कशाचा? आकाशगंगेची निर्मिती आणि 4-फोल्ड वर्ण सिस्टीम, चातुर्वर्ण सिस्टीम आहे त्याचासुद्धा उल्लेख सापडतो. 3rd मंडळ आता लक्षात ठेवा, 3rd मंडळ आहे, 10 मंडळ आहे त्याच्यामध्ये. 3rd मंडळा कंपोज बाय विश्वामित्र, विश्वामित्र नावाचा कोणतरी व्यक्ती असेल त्यांनी कंपोज केले होते. कंटेन्स गायत्री महामंत्र, जे काय गायत्री महामंत्र तुम्ही माहीत ऐकत सुद्धा असेल, तर ते गायत्री महामंत्र जर कोणी कंपोज केलं असेल तर विश्वामित्रानं कंपोज केलं आहे. 2 गॉडेस कोणत्या देवीसाठी? सावित्रीसाठी. सावित्री नावाची कोणतरी देवी असेल तिच्यासाठी गायत्री महामंत्र तयार केला, कोणी कंपोज केला? विश्वामित्रानं. आणि त्याचा उल्लेख आपल्याला 3rd मंडळामध्ये सापडतो. जे काही 10 मंडळं आहेत ऋग्वेदामध्ये त्याच्यातल्या 3rd मंडळामध्ये त्याचा उल्लेख सापडतो. आता त्याचं भौगोलिकदृष्ट्या ते कुठं कुठं लोकेट झालं होतं ते जॉग्राफिकल एक्सपान्शन आपण बघणार आहोत. तर कुठं सेट झाले होते की लँड ऑफ 7 रिव्हर्स, त्याला सप्तसिंधूसुद्धा असं म्हणतात. तुम्हाला म्हटलं की इंडस नदीला सिंधूसुद्धा असं म्हणतात, तर सप्तसिंधूचा जो त्याला 7 रिव्हर्स सप्तसिंधू म्हणतात. आता हे नाव लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो. सिंधू तुम्हाला माहिती आहे, सिंधू म्हणजे इंडस माहिती आहे समजते. आता वी तासा ह्याला झेलम, ओके, झेलम नदी लाच वितासा असं म्हणतात. मग जोड्या लावले येऊ शकते की वितासा आणि झेलम हे एकच नदी, झेलम नदीला वितासा असं म्हणतात. व्हीजे, ओके ओके, VJTI तुम्ही कॉलेज लक्षात ठेव. VJTI तुम्हाला माहिती आहे, VJTI म्हणजे मुंबईचे मला वाटतं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर वितासा म्हणजे झेलम लक्षात ठेवा. नंतर आसिकानी चेनाब, ओके, आसिकानी चेनाब हे लक्षात ठेवा तुम्ही. पारुष्णी, पारू र म्हणले की रवी लक्षात ठेवा. असे काहीतरी तुम्ही तुमच्या येणं लक्षात ठेवू शकता. मी आपलं माझ्या दृष्टीने तुम्हाला सांगतो, मी असं लक्षात ठेवतो की पारुष्णी पारू र आलं की रवी, पारुष्णी म्हणजे रवी. वितासा VJTI कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, त्याच्यावरून वितासा झेलम लक्षात ठेवायचं. पारुष्णी म्हणजे रवी लक्षात ठेवा. बिपासा हे कळतेच, बिपासावरून बियास लक्षात ठेवा, बियास नदी.
सुतुद्री नावाची नदी आहे, त्याच्यावरून सतलज लक्षात ठेवा तुम्ही, सुतुद्री हे नावानं कळते, आणि सरस्वती म्हणजे घग्गर नदी. तर मग याच्यामध्ये अवघड कोणता आहे, सिंधू इंडस सगळ्यांना माहितीच आहे, वितासा अवघड आहे, पण व्ही जी टी आहे कॉलेज लक्षात ठेवा, इंजिनिअरिंगचं, त्याच्यावरून व्ही तासा, व्ही जे व्ही आलं आणि जे आलं की विटासा झेलम नदी. नंतर आसिकानी नदी कुठं आहे, एसी आसिकानी नदी आहे चेनाब, लक्षात ठेवा तुम्ही. पारुष्णी आर आले की रवी लक्षात ठेवा, बिपासावरून बियास, सुतुद्रीवरून सतलज, आणि सरस्वती म्हटले की घग्गर. ओके, नंतर काय, सरस्वती कॉल नादी नदी तरणा सुद्धा म्हणतात, किंवा नादी तरणा म्हणा, सरस्वती नदीला असं म्हणतात. आता सोसायटी काय होती त्यावेळी आपण ते बघूया, सोसायटी ओके, समाज व्यवस्था काय होती त्यावेळी ओके, ते सुद्धा आपण बघणार आहोत. एक मिनटं, तर सोसायटीमध्ये सोसायटी होती तो काय समाज होता, डिवाइड इन टू आर्यन्स बरोबर आणि नॉन आर्यन्स ओके, दासाज आर्यन्सला दासाज आणि किंवा दॅसियस म्हणायचे, दासाज आणि नॉन आर्यन्स म्हणजे दॅसियस म्हणजे म्हणा, दासाज आणि दॅसियसमध्ये समाज हा विभागला गेला होता. तरी पण इगॅलिटेरियन सोसायटी होती, अर्ली वेदिक पिरियड. आता नंतर आपण काय करणार आहोत, अर्ली वेदिक पिरियड आणि लेटर वेदिक पिरियड, 1500 BC ते 1000 BC कंपॅरिजन आपण लेटर वेदिक पिरियड शी कंपेअर करणार आहोत, म्हणजे त्याच्या दृष्टीने हे तुम्ही लक्षात ठेवा. अर्ली वेदिक पिरियडमध्ये किंवा ऋग्वेदिक पिरियडमध्ये इगॅलिटेरियन समाज व्यवस्था हे शांततेने समाज, इगॅलिटेरियन एक रूप सोसायटी होती ओके. त्याच्यामध्ये जास्त जे काही डिवाइड लाईन असतात कास्ट जाती कास्टमुळं जातीमुळं किंवा इकॉनॉमिक कंडिशनमुळं ते आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे इगॅलिटेरियन सोसायटी होती. सोशल डिव्हिजन नॉट रिजिड, सोशल डिव्हिजन होती पण खूपच एक्स्ट्रीम लेवलला नव्हती सोशल डिव्हिजन ओके. नंतर काय, पॅट्रियार्कल सोसायटी, पुरुष प्रधान संस्कृती होती, हे लक्षात ठेवा तुम्ही. फॅमिली, फॅमिलीला काय म्हणत, ग्रहम म्हणायचं, ग्रहम म्हणजे एक कुटुंब झालं आणि त्याचा जो कारभारी असेल हेड त्याला ग्रहपती असं म्हणायचं, लक्षात ठेवा तुम्ही. इगॅलिटेरियन सोसायटी होती, फॅमिलीला ग्रहम म्हणायचं आणि त्याचा जो कोण हेड असेल कारभारी असेल त्याला ग्रहपती असं म्हणायचं. स्लेव्ज यूज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज, लक्षात ठेवा स्लेवचा उपयोग हा डोमेस्टिक पर्पजसाठी वापरला केला गेला होता. एनसीईआरटीमध्ये असं स्पष्ट म्हणले की स्लेवचा उल्लेख काय, जे काही ॲग्रिकल्चर कामं असतील किंवा शेतीच्यामध्ये स्लेव जे काही वेट बिगर त्यांचा शेतीमध्ये त्यांचा उपयोग केला जात नसेल, तर जर जे काही घरगुती काम असेल त्याच्यासाठी स्लेवचा उपयोग केला जात असेल. नंतर काय, वुमन पोएट्स, जे वुमन कवीसुद्धा सापडतात, कवयित्री म्हणतो आपण त्यांना, तर त्यांचे नाव आहे. आता मग प्रिलिम्सला असा क्वेश्चन येऊ शकतो की विश्वारा, विश्वारा, लोपमुद्रा, घोसा, सिक्ता, निवावारी आणि अप्पला, वेअर द फिमल सेजेस ओके. सेजेस म्हणजे एक ऋषी वगैरे म्हणू शकतो किंवा पर्सन हू हॅज अ विजडम, तिला त्याच्या व्यक्तीला विजडम, एक नॉलेजेबल पर्सन असू तर सेजेस असं म्हणतात. संतांना सुद्धा काही सेजेस असं म्हणतात. तर वुमन, आता नाव लक्षात ठेवा, जर असं प्रश्न आला की विश्वारा, लोपमुद्रा, घोसा, सिक्ता, निवावारी आणि अपला ह्या काय होत्या, मग तिथं असा ऑप्शन येईल की वुमन पोईट्स, महिला कवी होत्या, किंवा असं सुद्धा येईल की हे कोणत्या एरियाची नावं आहेत असं सुद्धा येईल, किंवा हे एखाद्या ग्रंथामधील काहीतरी आपल्याला मंडलाचे वगैरे नाव आहे, किंवा म्हणजे असे काही ऑप्शन देऊ शकते MPSC UPSC. तर ह्या कोण होत्या ह्या लक्षात ठेवा, ह्या वुमन पोईट्स होत्या, कवी होत्या, ह्या महिला कवी होत्या. चाइल्ड मॅरेज, आता काय हे लक्षात ठेवा, चाइल्ड मॅरेज आणि सती ॲबसेंट होतं ओके. चाइल्ड मॅरेज आणि सती आपल्याला काही सापडत नाही ओके, चांगलीच गोष्ट आहे. नियोगा, नियोगा म्हणजे हे लक्ष टर्म असतात एन्शंट इंडियाला, नियोग नियोगा म्हणजे काय, विडो रू मॅरेज, जे विधवा पुनर्विवाह करणे, विधवा पुनर्विवाहासाठी मग कोणी प्रयत्न केले, मग कोण करवी वगैरे असतील, तो पुढचा भाग झाला इतिहासाचा. मग पण लक्षात ठेवा, नियोगा म्हणजे स्पेशल, नि योग असतो लग्नाचा, आपण म्हणतो की योग लग्नाचा योग आहे, पुन्हा आणि नि म्हणजे समजा पुन्हा नि मग असेल लक्षात ठेवा. नियोग करणे म्हणजे एखाद्याचं विडो रिमॅरेज करणे, एखाद्या महिलेचं जर कोणत्या कारणामुळे पतीचा मृत्यू झाला असेल तर तिचं रिमॅरेज करणे ओके, पुनर् तिचा विवाह लावून देणे, त्याला नियोग असं म्हणायचं. वेल्दी पर्सन ओके, वेल्दी पर्सन गोमट अँड डॉटर दुहित्री ओके, वेल्दी पर्सन गोमत, वेल्दी पर्सनला काय म्हणायचं की ते गोमत असं म्हणत, गोमत नावाचे जर श्रीमंत लोकल गोमत, आणि डॉटरला दुहित्री, दू आता लक्षात, डॉटर म्हणजे काय लक्षात ठेवा की दोन घरामध्ये मुलगी असते, दोन घराचं, दोन घरामध्ये काय म्हणतात असं म्हणतात ना की मराठी, दोन घरामध्ये दिवा लावते समजा असं म्हणतात,
की दोन घरात लक्ष देते, एक म्हणजे स्वतःच्या जे जिथं ज्या ठिकाणी तिचा जन्म झालेला असतो, लग्नानंतर ज्या घरी जाते ती त्या घरी सुद्धा तिला लक्ष द्यायचं असतं. मग दुहित्री, दुह म्हणजे काय, दुहित्री दोन ठिकाणी, मग डॉटर असं लक्षात ठेवत नाही. काऊ मीट प्रोहिबिटेड, जे काही गाईचं वगैरे जे मटन असेल मीट असेल ते प्रोहिबिट होते, बीफ म्हणू शकतो आपण त्याला, प्रोहिबिट होते. पॉलिटिकल, आता राजकीय व्यवस्था काय होती आपण त्यावेळी असं बघूया. ओके, तर पॉलिटिकलमध्ये मोनार्कियल पॉलिटी होती, राजेशाही होती, मोनार्की किंग होता तिथे. पुरोहित नावाचा जो काय व्यक्ती होता तो प्रिस्ट होता, तो फर्स्ट रँकिंग ऑफिशियल होता. पुरोहिता म्हणजे जे भटजी म्हणतो, जे राजाला काय विधी असतील, मुहूर्त मुहूर्त मेळ वगैरे असेल त्याच्यामध्ये ते गायडन्स करायचे. ओके, किंवा जे काही प्लॅनिंग करायचे त्याच्यामध्ये पुरोहिता प्रिस्ट हे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं पद होतं. नंतर तिथं बॉडीज होत्या, त्याच्यामध्ये सभा समिती, जसं आता आता आपण संसदेमध्ये बघतो की सभा आहे समिती आहे. समिती म्हणजे लार्जर, सगळ्यात लार्जर होती, लक्षात ठेवा. आपल्याला वाटेल की सभा सभा म्हणजे कुणाची सभा घेतली, सभेला 2 लाख माणसं जमली म्हणजे सभा मोठी, असं नाही. तर उलटा आहे त्याच्या, सीतं अर्ली वेदिक पिरियडमध्ये समितीची संख्या जास्त होती, लार्जर मोठी होती. ओके, विधाता म्हणजे तुम्ही बघणार आहात, विधाता म्हणजे ओल्डेस्ट असायचं त्याच्यामध्ये, ओल्डेस्ट लो पर्सन असेल त्याला विधाता, तो त्याचं नॉलेजचा वगैरे उपयोग करत असतील ते. तर गणा आणि सारदा वेअर प्रेझेंट. ओके, तर बॉडीज सभा समिती विधाता गणा सारदा. सभा समिती सगळ्यात, सभापेक्षा सगळ्यात सगळ्यापेक्षा समिती मोठी होती. सभा समिती विधाता गणा आणि सारदा. ओके, विधाता ओल्डेस्ट म्हटले आपण. राजा, राजाला काय, आता एक क्रोनॉलॉजी होती त्यावेळी, म्हणजे कसं होतं की क्रोनॉलॉजीमध्ये समजा म्हणजे राजा असायचं पहिला. ओके, राजाच्या खाली जन असायचं, जन म्हणजे प्रजा समजायचं. जना वीज, वीजला सुद्धा आपण कॉमन पीपल असं म्हणतो वीज, आणि त्याच्या खाली मग कुल कुटुंब, हे क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. पहिला राजा, पुन्हा जना, पुन्हा वीज, पुन्हा कुल किंवा कुटुंब. कुटुंब हा शेवटचा भाग आहे. एक आपण समाजव्यवस्था बघितली, समजा एक पार्लमेंट घेतलं, पुन्हा समजा पार्लमेंटमध्ये मग लोकसभा, राज्यसभा, मग महाराष्ट्र स्टेट राज्य सरकार घ्या, पुन्हा मग जिल्हा घ्या, जिल्हा तालुका घ्या, तालुका म्हणजे गाव घ्या, गावामध्ये शेवट घ्या कुटुंब, असं लक्षात ठेवतो मी. राजा असायचा, जना असायचा, वीज असायचा, कुल आणि कुटुंब, हे लक्षात ठेवा. इथं मी म्हटलंय की पॉलिटिकल सिस्टीम कुठं गेली, हां, राजा जन वीज कुल कुटुंब. गौन प्लेस वेअर कॅटल वेअर केप्ट, गौन GAUN काय नावाचं, गौन GAUN गौन म्हणतात त्याला. इथं जनावर वगैरे, जनावराचा इथं ठेवायचे, जनावरांना इथं ठेवायचे, किंवा राह जनावरांची राहायची सोय म्हणू शकता, गौन म्हणू शकता. ओके, गावीस्ते वॉज अ क्वेस्ट फॉर वॉर, क्वेस्ट और वॉर फॉर काऊज. जे काही गायी असतील त्यावेळी गायींचं महत्त्व खूप होतं. ओके, गायींचं महत्त्व होतं, त्याच्यामुळं गायीसाठी जी काही वार व्हायची, युद्ध व्हायची, त्याला आपण गावीस्थी GAVISTE गावीस्थी असं म्हणायचो. आणि गौन जे काही प्लेस होतं तिथं आपण कॅटल, कॅटलच्या राहायची, जे जनावरांच्या राहायची व्यवस्था होती त्याला गौन असं म्हणायचं. गौनवरनं गोठा लक्षात ठेवा तुम्ही. आणि गोठ्यामध्ये जर काही भांडण झालं गाऊनच्या रिलेटेड, गायीच्या हक्क, गायीवर हक्क मिळवण्यासाठी वगैरे, तर त्याला गावीस्थी असं म्हणायचं. ओके, नंतर ह्या टर्म खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. वज्रपती, वज्रपती नाव, जसे गावीस्ती महत्त्वाचे, तसं वज्रपती. हॅड अथॉरिटी ओव्हर अ लार्ज लँड अँड वॉज लीडर ऑफ द कुलुपान ग्रामा. त्याच्याकडे खूप लँडचा, जमिनीचा खूप भूभागचा तो मालक असायचा. आणि वॉज लीडर ऑफ कुलुपा आणि ग्रामा, ग्रामानीज, तो कुलुपा आणि ग्रामानीचा लीडर असायचा. ओके, त्याला काय म्हणायचं, वज्र, वज्रपती. ओके, लँड असायचं कुलुपा आणि ग्रामानीचा तो हेड लीडर असायचा. फ्यू नॉन मोनार्कियल स्टेटसुद्धा होती, काही काही ज्या, असं नाही की प्रत्येक स्टेट ही मोनार्कियल होती, काही थोडेफार नॉन मोनार्कियल पण होते. ओके, हुज हेड वॉज गणपती और जयस्थ. ज्या ठिकाणी मोनार्कियल स्टेट नव्हते त्याचं हेड कोण असायचा, गणपती नाव, गणपती आणि जयस्थ. ओके, ते त्याचे हेड असायचे. राजन हॅड नो स्टँडिंग आर्मी, हे लक्षात ठेवा. असं होईल की को स्टँडिंग आर्मी होती, वेल इक्विप्ड आर्मी होती, तर असं काही नव्हतं, त्यांच्याकडे स्टँडिंग आर्मीच नव्हती. ओके, ब्युरोक्रसी टू ॲबसेंट, ब्युरोक्रसी ॲबसेंट होती, स्टँडिंग आर्मी पण ॲबसेंट होती. मिलिटरी फंक्शन वेअर परफॉर्म बाय ट्रायबल ग्रुप, मग काय करायचे, ट्रायबल ग्रुप असतील कॉल्ड, तेच मिलिटरी फंक्शन, जर काही युद्धाची वगैरे गरज पडली तर ट्रायबल ग्रुप, कारण स्टँडिंग आर्मी नसल्यामुळे त्यांची जबाबदारी ट्रायबल ग्रुपचीच होती, की ते आपल्या राजाला प्रोटेक्ट करतील. मग त्याच्यामध्ये काय आहे की हे लक्षात ठेवतो मी ना, रॅट, व्ही सायलेंट आहे इथं, रॅट. ओके, गणा, ग्रामा, सारदा. ओके, इथं आपण बघितले
बॉडीज. आता इथे सुद्धा त्याचं गणा आणि शारदा ह्या बॉडीजच पार्ट आहे आपण बघितलं. ओके, आणि ग्रामा मग ह्या सुद्धा बॉडीज आहे, म्हणजे इथे माणसंच असतील बरोबर. गणा शारदा ह्या आहे ते समजा दोन घ्या, गणा आणि शारदा. मग ग्राम आलं व्रॅट, हे लक्षात ठेव, VRAT, व्रॅट म्हणा रॅट म्हणा, व्रॅट सॉरी रॅट, गणा, ग्रामा आणि शारदा ह्या ट्रायबल बॉडीज होते. ह्या काय करायचे, मिलिटरी फंक्शन परफॉर्म करायचे राजासाठी. ट्रायबल किंगडम्स भरतास, मत्स्यास, यदूस आणि पुरुष. ओके, ट्रायबल किंगडम होते त्याच्यामध्ये भरतास, मत्स्यास, यदूस आणि पुरुष. मग असं आहे की 10th वॉर झालं, म्हणजे 10, तुम्हाला सांगतो 1 मिनिट. असं आहे की जे भारतात भरता नावाचं जे काही ट्राईब होतं, ओके, त्यांचं आणि एका 10 राजाचं जे अलायन्स होतं, 10 राजाचं, त्यांच्यामध्ये युद्ध झालेलं, त्याला बॅटल ऑफ दशावतार असं म्हणतात. ओके, दशका दशावतार म्हणजे 10 राजे होते, त्याच्यातले 5 आर्यन होते, 5 नॉन आर्यन होते. ओके, तर ह्यांच्यामध्ये युद्ध झालं, तर त्या आणि त्याच्यामध्ये भरता ट्राईबचा विजय झाला होता. ओके, मग जो काही ह्या 10 मधला जो काही राजा होता त्याला पुरुष असं म्हणत. मग नंतर काय केलं, त्या भरता ट्राईबच्या राजानं त्या पुरुषबद्दल त्याला सोबत घेतलं, त्याच्यासोबत अलायन्स केली, युती केली, आणि नंतर मग कुरुस नंतर कुरुस नावाची एक राजा एक कुरुस नावाचं राज्य आलं म्हणणं, किंवा ते मग ते पुरुषचा जे दोन्ही एक पुरुष आणि भरता ट्राईब एकत्र आल्यानंतर कुरुसची कुरुस निर्माण झालं, हे लक्षात ठेवा तुम्ही. बॅटल ऑफ दशावतारा हे रिव्हर रवी नदी आहे ना, रवी त्याच्या नदीकाठी लढलं गेलं होतं, हे एक लक्षात ठेवा. बॅटल ऑफ भरता विरुद्ध जे 10 चीफ्स 10 राजे होते किंवा 10 चीफ्स होते, त्याच्यामध्ये 5 आर्यन होते, 5 नॉन आर्यन होते, त्यांच्यामध्ये युद्ध झालं, भरता जिंकलं, भरतानं पुरुष जो काही हरलेल्या राज्यातला मग जो काही मेन असेल पुरुष त्याच्यासोबत युती केली आणि त्याच्यातून कुरुस नावाची एक संकल्पना आली. ओके, नंतर काय वज्रपती ते सांगितलेच तुम्हाला आपण. नंतर फ्यूज झालं, राजा नो स्टँडिंग आणि ट्रायबल ग्रुप लक्षात ठेवा, ट्रायबल किंगडम, भरता, मत्स्य, जादूज, पुरुष. बॅटल ऑफ 10 किंग म्हणले, दस राजन वॉर. ओके, मी इथे दशावतार म्हणलं पण हे नाव आहे, ठीक आहे, दश राजन वॉर म्हणायचं त्याला, दश राजन वॉर. दस 10 राजन म्हणजे राजा, रिव्हर रवी रिव्हरवर झालं तुम्हाला सांगितलं, हे बरोबर आहे, रवी नदीवर हे युद्ध झालं. ओन बाय राजन सुधाजा भरता ट्राईब. आर्यन्स यूज्ड कोट ऑफ मेल अँड हेल्मेट इन वॉरफेअर. मग असं सुद्धा NCERT मध्ये उल्लेख आहे की जर हे ट्राईब का हरले आपले लोकलचे आर्यन्सच्या सोबत, तर त्यांचे इक्विपमेंट लॅक ऑफ इक्विपमेंट. मग असं सुद्धा म्हणते की आर्यन हे ज्या चॅरिट होतं, म्हणजे रथ होतं वगैरे, घोडे वगैरे होते, त्याच्यामुळे ते ॲडव्हान्स्ड वेल ॲडव्हान्स होते ह्या फील्डमध्ये, त्याच्यामुळे आपले लोक जे ट्रायबल लोक होते ते हरले असं आपण समजू शकतो. नंतर काही इकॉनॉमी, त्यांची अर्थव्यवस्था कशी होती, सोसायटी वॉज पॅस्टोरल, हे लक्षात ठेवा तुम्ही, सोसायटी काय होती ही पॅस्टोरल होती. ओके, सोसायटी वॉज पॅस्टोरल. सेकंडरी ऑक्युपेशन वॉज ॲग्रिकल्चर, तर लक्षात, प्रायमरी ऑक्युपेशन ॲग्रिकल्चर नव्हतं, ॲग्रिकल्चर हे सेकंडरी ऑक्युपेशन होतं. ऋग्वेदा मेन्शन वुडन प्लाउशेअर, लाकडाचा नांगरसुद्धा ऋग्वेदामध्ये उल्लेख. यवा कॉमन नेम फॉर एनी ग्रेन, धान्य असेल काय असेल, गहू, तांदूळ, मका वगैरे, तर त्याला काय म्हणायचे, यवा म्हणायचे, कॉमन नेम, यवा म्हणजे मला धान्य दे, यवा दे, धान्य दे असं म्हणायचे, कॉमन नेम फॉर एनी ग्रेन. ऋग्वेदा मेन्शन वुडन प्लाउशेअर. बाली वॉलंटरी गिफ्ट फ्रॉम प्रोड्युसर टू द राजा, राजा जे काही त्याचे सब्जेक्ट असतील राजाचे, म्हणजे लोक असतील तुमच्या माझ्यासारखे, समजा एक राजा आहे, तर त्याला आपण बाली द्यायचो, म्हणजे गिफ्ट द्यायचो. ट्रेड, बार्टर सिस्टीम ट्रेड होता तुम्हाला माहिती, बार्टर सिस्टीम म्हणजे एकाच्या बदल्यात एक आपण त्यांना काही देईन ते आपलं काम करणार होते, असं बार्टर सिस्टीम झाली. लेटर टाईम गोल्ड कॉईन कॉईन्स कॉल्ड निष्का वेअर यूज्ड ॲज अ मीडिया ऑफ एक्सचेंज. ओके, निष्का नाव लक्षात ठेवा तुम्ही, तर निष्का हे सोन्याचं नाणं होतं. कधी होतं ते, अर्ली वेदिक पिरियडमध्ये, प्रश्न येऊ शकतो प्रिलिम्सला मित्रांनो, बरं का. येवा काय होतं, हे नेम फॉर एनी ग्रेन, कोणत्याही धान्याला येवा म्हणायचे, मग काय असेल ते. निष्का काय होतं, एक सोन्याचं नाणं होतं अर्ली वेदिक पिरियडला. नायदर टॅक्स वॉज इम्पोज नॉट ट्रेझरी वॉज मेंटेन, असं कधी उल्लेख सापडत नाही जर टॅक्स वगैरे, बाबा 1/6 ऑफ टॅक्स, आपण जे विजयनगर एम्पायरमध्ये समजा म्हटलं की 1/6 एक 100 रुपयाचा 1/6 टॅक्सच्या सिस्टीममध्ये जायचं राजा विजयनगर एम्पायर, म्हणजे पुढं बघणारच आहोत. तर नायदर टॅक्स वॉज इम्पोज नॉट ट्रेझरी वॉज, ट्रेझरी म्हणजे खजिना वगैरे काही मेंटेन केला जात, खजिन ट्रेझरर जो खजिनदार आपण म्हणतो, खजिना वगैरे काही मेंटेन केला जात नसे. आय एज कॉमन नेम फॉर एनी मेटल,
आयाज, जसं यवा आपण काय पाहिले की यवा ही कॉमन नेम फॉर एनी ग्रेन, तसंच आया ही कॉमन नेम फॉर एनी मेटल। मेटलला जो काही धातू असतील त्याला आयाज म्हणायचे, ओके। आणि यवा हे ग्रेन झालं। नंतर काय गोल्ड वॉज कॉल्ड हरण्य, गोल्ड सोन्याला आपण हरण्य म्हणतो, सोनं जे असेल सोनं, ओके, त्याला हरण्यसुद्धा एक टर्म आहे। आणि निष्का हे सोन्याचे कॉईन होतं त्यावेळी, सोन्याला नाही तर कॉईनला निष्का म्हणायचे आणि सोन्याला हरण्य म्हणायचे, सोनं। आर्यन इंट्रोड्यूस स्पोक्ड व्हील्स, ओके। स्पोक्ड व्हील्स म्हणजे ज्याला स्पोक असे, सायकोलॉजीचे स्पोक असतात, ओके, असे स्पोक, ते व्हील, ते चाक त्यांनी इंट्रोड्यूस केलं आर्यन, ओके। नंतर काय हॉर्सेस प्लेड मेजर रोल, बरोबर, आर्यनचे हॉर्सेस होते, तुम्हाला म्हटलं की त्यांच्याकडे रथ वगैरे होते, त्याच्यामुळे त्यांनी दसराजन वॉरमध्ये विजय मिळवला। पॉटरी ऑचर कलर्ड पॉटरी अँड पेंटेड ग्रेवेअर, ऑचर कलर्ड पॉटरी अँड पेंटेड ग्रेवेअर, ओके, पॉटरीचा उल्लेख आहे। रिलिजियस आस्पेक्ट काय, फिमेल गॉड आदिती सिंधू उषाज, हे लक्षात ठेवा। जर आता प्रश्न आला प्रिलिम्सला आदिती सिंधू आणि उषाज ह्या कोणत्या, ह्या कोण होत्या, तर ह्या देवी होत्या कधी, अर्ली वेदिक पिरियडमध्ये, पण लोपमुद्रा वगैरे ह्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये एक कवी होत्या, महिला कवी होत्या। लोपमुद्रा आपण मागाशी पाहिलं, मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की लोपमुद्रा वगैरे ह्या ज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं हडप्पा संस्कृतीमध्ये, त्यावेळी तिथल्या त्या कवी होत्या, पण आदिती सिंधू आणि उषा ह्या कोण होत्या, देवी होत्या, कोणत्या पिरियडमध्ये, अर्ली वेदिक पिरियडमध्ये, सुरुवातीचा जो काही वेदिक पिरियड होता त्याच्यामधली ह्या देवींची नावं आहेत, ओके। मॅजिक अँड ओमन वेअर नॉट प्रिव्हॅलेंट, ओके, मॅजिक जादू वगैरे काय असं प्रिव्हॅलेंट त्यावेळी नव्हतं। समजा वसिष्ठा अँड विश्वमित्र इम्पॉर्टंट प्रिस्ट, हे भटजी होते, वसिष्ठा, वसिष्ठा आणि विश्वमित्र हे कोण होते, प्रिस्ट होते, लक्षात ठेवा तुम्ही दोन नाव। मग काही वशिष्ठ आणि विश्वमित्रामध्ये करेक्शन ऑफ टॅक्सेस करत असतील, मग त्यांच्यात खूप लँड असेल, असे काही टर्म आहेत, किंवा ते काय म्हणजे समजा मिलिटरीचे चीफ वगैरे असं काही नव्हतं, तर ते प्रिस्ट होते, वशिष्ठ आणि विश्वमित्र हे प्रिस्ट होते। नंतर आपण आता, तर मित्रांनो, ओके, अर्ली वेदिक पिरियड झाला, आता लेटर वेदिक पिरियडचा काळ आपण डिस्कस करूया। तर लेटर वेदिक पिरियडमध्ये काय होतं, लेटर वेदिक पिरियड जे का टाइमलाईन लक्षात ठेवा, 1000 BC ते 700 BC, अर्ली वेदिक पिरियडचा 1500 ते 1000, आणि ह्याचा 1000च्या नंतरचा म्हणजे अलीकडचा, समजा 1000 ते 700 BC। तर सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, आपल्याला इथून इन्फॉर्मेशन कुठं, ऋग्वेदा तुम्हाला माहिती, 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेदचं तर आपण बघितले, ऋग्वेद म्हणजे अर्ली वेदिक पिरियड। मग तसं सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन लेटर वेदिक पिरियडला, तर त्याच्यामध्ये काय आहे, यजुर्वेद, सॉरी सामवेद, यजुर्वेदा, अथर्ववेद, हे 3 वेद आहेत, साम, यजुर, अथर्व, ब्राह्मणाज आणि अर्यंकाज, ब्राह्मणाज आणि अर्यंकाज म्हणजे फॉरेस्ट बुक, अरण्यकाज, अरण्य म्हणजे फॉरेस्ट, ह्याचा सुद्धा उल्लेख, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातून लेटर वेदिकची पिरियडची जी काही माहिती असेल तर ते आपल्याला अरण्यकाज नावाचे जे काही बुक आहे तिथून आपल्याला त्याचा उल्लेख मिळतो। नंतर काय सत्यमेव जयते, देवनागरी स्क्रिप्ट आहे, सत्यमेव जयते आपण कोणत्या तरी उपनिषद ते बघणार आहोत, उपनिषद कोणते वगैरे, उपनिषद म्हणजे काय एक फिलॉसॉफी असायची, ओके, तर ते आपण देव मुंडका उपनिषदमधून सत्यमेव जयते जे काही आपल्या अशोक स्तंभावर जे गव्हर्नमेंट आपल्या जे वापरतं, तर त्याची जी काही इमेज आहे ते आपण हे, किंवा जे काही सत्यमेव जयते जे काही स्लोगन आहे ते आपण मुंडका उपनिषदमधून घेतलेले आहे। तर ते कोणत्या स्क्रिप्टमध्ये, ते देवनागरी स्क्रिप्ट, देवनागरी म्हणजे मराठी हिंदीची जी काही स्क्रिप्ट आहे, तर त्याच्यामध्ये त्याचे देवनागरी स्क्रिप्टमध्ये आहे सत्यमेव जयते। नंतर काय लार्ज किंगडम्स, कुरु, पंचाला, कोशाला, विदेहा, कास्य, कुरुपंच, नंतर सोसायटी बघूया आपण, 4-फोल्ड वर्णा सिस्टीम होती त्यावेळी, ओके, 4 फोल्ड होते समाजामध्ये, ब्राह्मणिझम असेल, ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील आणि शूद्र असतील, हे 4-फोल्ड वर्णा सिस्टीम म्हणतो, चतुर्वर्ण सिस्टीम असं म्हणतो आपण त्याला। अनटचॅबिलिटी ॲपियर्ड, ओके, आता आपण अर्ली वेदिक पिरियड म्हणजे ऋग्वेदिक पिरियड आणि लेटर वेदिक पिरियडमध्ये जे काय फरक झाला तो बघणार आहोत। तर पहिल्या वेळी कसं तुम्हाला बघितलं की तिथं इगॅलिटेरियन सोसायटी होती, समाजामध्ये एवढं जो काय जाती वगैरे अशा लाईन, रिजिड लाईन नव्हत्या, पण लेटर वेदिक पिरियडमध्ये अनटचॅबिलिटी म्हणजे छुआछूत म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये, तर ती ॲपियर्ड, ती जी सुरुवात झाली किंवा लेटर वेदिक पिरियडमध्ये अनटचॅबिलिटी आपल्याला सापडते। नंतर काय वुमन पोझिशन डिग्रेडेड, बरोबर, अनटचॅबिलिटी म्हणजे
ह्या इंटररिलेटेड गोष्टी आहेत. ओके, एखादा जर सोशल इव्हिल असेल तर त्याच्यामुळे दुसरासुद्धा सोशल इव्हिल निर्माण होतं. मग तसंच वुमनची पोझिशन खालावली, डिग्रेड झाली. पहिले कसं व्हायचं, वुमन सभा समिती जी काही पॉलिटिकल सिस्टीम होती त्याच्यामध्ये त्या भाग घ्यायच्या, त्या पार्टिसिपेट करायच्या. पण ह्याच्यामध्ये कसं झालं, वुमनची पोझिशन डिग्रेड झाली. आता गोत्रा, प्लेस युअर कॅटल रिसाइडेड टुगेदर विथ जनाज. गोत्रा एक ठिकाण असेल तिथं कॅटल रिसाइडेड विथ जनाज. ओके, जनाज म्हणजे काय, लोकसंख्या. म्हणजे गोत्र असं समजा, एक ही एक समजा आपण स्क्वेअर घेऊ, याच्यामध्ये काय गोत्र आहे त्याच्यामध्ये लोकसुद्धा राहायचे आणि साईडला कॅटलसुद्धा असायचे, हे लक्षात ठेवतं. म्हणजे आपल्या घरामध्ये आता काही गावावर तुम्ही बघता की तिथे लोकं राहतात पण त्यांच्या पलीकडे जनावरंसुद्धा असतात. ओके, निषाद चांडाला आणि शाबर अनटचेबल्स मेन्शन, हे अनटचेबल्स मेन्शन केले. आता तुम्ही म्हणता निषेध, नी वरनंच कधी निषेध करणं, नी न आवडणार. ओके, असं लक्षात ठेवा. चांडाला, चांडाला आपण म्हणतो शिवे आहे, चांडाळ चांडाळचा उपोष वगैरे असं म्हणतो, एक निगेटिव्ह टर्म आहे, डिरोगेटरी टर्म म्हणू शकतो. निषाद चांडाला आणि साबर अनटचेबल मेन्शन. घोगना काऊ किलर, जो काही गायीची हत्या करत असेल. ओके, गायीची हत्या, हे लक्षात ठेवा. गायी घोगना, घोगना हे गायीची हत्या करणाऱ्याला घोगना असे म्हणत. ओके, बुचर म्हणतो आपण त्याला ना, बुचर म्हणजे हत्या करणार, तर त्याला घोगणं असे म्हणतो, गायीची हत्या करायचं. नियोगा निगेटिव्ह ॲक्टिव्हिटी. आता नियोगा म्हणजे काय, तर आपण हे पाहिलं की अर्ली वेदिक पिरियडमध्ये नियोगा असं म्हणजे विडो री मॅरेज असायचं. ओके, पण इथं विडो री मॅरेज निगेटिव्ह ॲक्टिव्हिटी बनली. ओके, अर्ली वेदिक ऋग्वेदिक पिरियडमध्ये नियोगा वुमनचं री मॅरेज करायची, चाइल्ड मॅरेज वगैरे ॲबसेंट होतं, विडो री मॅरेज व्हायचं. पण इथं विडो री मॅरेजला म्हणजे नियोगाला निगेटिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणजे रिमॅरेज, विडो रिमॅरेजला विरोध झाला इथं, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर अप्पर थ्री वर्णाज कॉल्ड द्विजा, जे थ्री वर्ण होते मग त्याच्यामध्ये ब्राह्मणिझम असेल, क्षत्रिय असतील आणि वैश्य असतील, त्याला द्वि त्यांना ह्या तिघांना काय म्हणते, द्विजा म्हणायचे, द्विजा. ओके, ट्वाईस बॉर्न, द्विजा म्हणजे ह्यांचा जन्म दोन वेळा झाला असेल असं त्याचं म्हणायचे. इंटायटल्ड टू उपनयन, समाजामध्ये ज्यावेळी त्यावेळी जे काही विधी होते उपनयन वगैरे ह्यासारखे, तर त्यांना तो मिळव ते विधी करण्याचा हक्क होता. फक्त तीन शूद्रांना तो हक्क नव्हता, द्विजा किंवा उपनयन, वेअरिंग द सेक्रेड थ्रेड, जे काही आपण दोरा वगैरे तो असतो आपण गळ्यामध्ये घालायचं वगैरे, असं समजा की तो शूद्रांना घालायचा हक्क नव्हता. ओके, फक्त तीन लोक, तीन जो काय चतुर्वर्ण सिस्टीममध्ये ते पहिले तीन होते त्यांनाच तो हक्क होता. नंतर काय, गार्गी आणि मैत्रेयी, नॉलेज वुमन, हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं कन्फ्युजन होईल की गार्गी आणि मैत्री या अर्ली वेदिक ऋग्वेदिकमध्ये, नाही, गार्गी आणि मैत्री ह्या आपल्याला लेटर वेदिक पिरियडमध्ये सापडतात. लेटर वेदिक पिरियडमध्ये मग सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. ओके, गार्गी आणि मैत्री आपल्याला ह्या नॉलेजेबल, ह्यांना खूपच माहिती होती, माहिती असलेल्या महिला म्हणू शकतो. गार्गी आणि मैत्री ह्या आपल्याला लेटर वेदिक पिरियडमध्ये सापडतात, अर्ली वेदिक ऋग्वेदामध्ये नाहीत. आउटविटेड याजनावलक्या इन फिलॉसॉफिकल डिस्कोर्स. मग काहीतरी त्यावेळी एक पहिला असं असायचं की जे नॉलेजेबल पर्सन असायचे त्यांचं डिबेट लागायचं. ओके, डिबेट म्हणजे एक वादविवाद स्पर्धा म्हणा, कोणत्याही जे आध्यात्मिक जे काही नॉलेज असेल त्यांचं त्याच्या संदर्भात. तर त्यांनी काय केलेलं की याजनावलक्या नावाचा जो काही फिलॉसॉफ, जो काही एक समजा संत असेल किंवा सेज असेल, त्यांना त्याच्याशी जो काही डिबेट झाला असेल त्याच्यामध्ये ह्या महिलांनी, गार्गी आणि मैत्रिणीनं, त्या याजनावलक्या नावाच्या सेजला हरवलं होतं, हे लक्षात ठेवतो. गार्गी आणि मैत्रिणी, मैत्री ही लेटर वेदिक पिरियडचं काळ आहे. नंतर चाइल्ड मॅरेज अकॉर्डिंग टू आतारया ब्राह्मणा, डॉटर हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज अ सोर्स ऑफ मिझरी. इतारया ब्राह्मणा नावाचं जे काही स्क्रिप्ट, जे काही लिखाण आहे त्याच्यामध्ये असताना डॉटर ही मिझरी, डॉटर हे दुःखाचं कारण आहे, मुलगी हे एक जबाबदारी आहे. अजूनसुद्धा काही लोक म्हणतात पूर्णपणे चुकीचं आहे, मुलगी जबाबदारी नाही, तर मुलगी असणं म्हणजे खूप, मी म्हणतो, भाग्यवान गोष्ट आहे. तर सोर्स ऑफ मिझरी असं कन्सिडर करायचे. तर काही नंतर काही मैत्रेय आणि संहिता मेन्शन्स तीन इव्हिल्स. मैत्रेय आणि संहिता लक्षात ठेवा, मैत्रेय आणि संहिता ह्याच्यामध्ये तीन इव्हिल आहेत, तीन काय काय पाप करणं इव्हिल, चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये, लिकर, दारू, वुमन अँड डाईस. डाईस म्हणजे जसं पांडवांनी जसं ते
कोणता खेळ, त्याच्यामध्ये जे काय त्यांचं राज्य घालवलं पांडवाचा राजा, मला काही एक्झॅक्ट आठवू ना, पांडव युधिष्ठिरनं वगैरे ते डाईस वगैरे त्याच्या रिलेटेड आहे ते. ओके, ते असं कापड टाकून वगैरे खेळायचे जुने राजे लोक. तर मैत्री आणि संहितामध्ये तीन इव्हिल्स आहेत, लिकर, वुमन, डाईस, हे लक्षात, लिकर, दारू, वुमन म्हणजे महिला आणि डाईस. ओके, नंतर काय पॉलिटिकल सिस्टीम. ओके, रत्नीन किंग सपोर्ट ऑफ रत्नीन पॉलिटिकल सिस्टम, जसं आता पीएमओ असतं. ओके, किंगचं सपोर्ट स्टाफ असतो, किंग पीएमओ जे प्राईम मिनिस्टर मोदी आहे त्यांचा काही जो काही कामकाजाचं वगैरे त्यांना मदत करणे वगैरे, तसं रत्नीन असायचं त्यावेळी. ओके, 12 ज्वेल्स ऑफ द किंगचे जो काही असेल त्याच्यामध्ये कारभारामध्ये 12 लोक असायचे ते, त्याला मग ते प्रत्येक विभागा वाईज विभागले गेले असते, मिलिटरीसाठी वेगळं, नंतर इंटेलिजन्ससाठी वेगळं, जस्टिस असं वेगळं. चिप चिपशिप बिकम हेरिडिटरी, नो स्टँडिंग आर्मी, हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकतेनं चिपशिप यायला, माझं मी झालो तर माझा मुलगा असेल, पण स्टँडिंग आर्मी नव्हती त्यावेळी सुद्धा. ओके, स्टँडिंग आर्मी नव्हती हे लक्षात ठेवा. तसंच आपण बघितली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सुद्धा स्टँडिंग आर्मी नव्हती. सॅक्रिफायसेस, राजसूय, हे लक्षात ठेवा तुम्ही, हे प्रिलिम्स लिहू शकतो. राजसूया कॉन्सिक्रेशन असायचं. ओके, अभिषेक घालायचं, कॉन्सिक्रेशन म्हणजे अभिषेक. अश्वमेध हॉर्स सॅक्रिफाईस, आणि वाजपेयी चॅरिटरीज. मग कॉन्सिक्रेशन म्हणजे काय, टू कॉन्फर पॉवरसाठी, म्हणजे आपल्या राजा काय करायचा, राजसूया कॉन्स अभिषेक करायचा की त्याला काहीतरी पॉवर मिळतील म्हणून. अश्वमेधा म्हणजे काय, जे हॉर्स सॅक्रिफाईस. ओके, आणि नंतर वाजपेयी काय, चॅरिट रेस असायचे, वाजपेयीमध्ये चॅरिट रेस लावायचे. ओके, हॉर्स सॅक्रिफाईसमध्ये जे ठीक जेवढा तुमचा घोडा पळेल तेवढा तुमचा एरियल झाला असं त्याला हॉर्स सॅक्रिफाईस म्हणतात. नंतर राजसूय अश्वमेध वाजपेयी झालं. नंतर काय इकॉनॉमी, त्यांची आपण अर्थव्यवस्था बघूया. तर इकॉनॉमीमध्ये बघा की आयरन फेज कल्चर होतं, आयरन म्हणजे लोखंडाचा शोध लागला तिथं. ओके, आयरन फेज कल्चर, टिन, सिल्वर, ब्रॉन्झ, कॉपर, लीड, आयरन, गोल्ड, नोन टू लेटर वेदिक पिरियड. जे काय आहे, टिन आहे, सिल्वर आहे, ब्रॉन्झ, कॉपर, लीड, आयरन, गोल्ड, नोन टू लेटर वेदिक पिरियड. ओके, नंतर पॅस्टोरल सोसायटी बिकम ॲग्रिकल्चर, हे लक्षात ठेवा. ऋग्वेदिक पिरियडमध्ये पॅस्टोरल सोसायटी होती. ओके, पॅस्टोरल सोसायटी होती आणि ॲग्रिकल्चर त्यावेळी सेकंडरी ऑप्शन, दुसरा ऑप्शन होता. पण आता पॅस्टोरल सोसायटीच्या चेंज होऊन हे ॲग्रिकल्चर, हे शेतीची व्यवस्था झाली, शेतीवर अर्थ चालणारी इकॉनॉमी झाली, ॲग्रिकल्चर बिकम अ प्रायमरी सोर्स झाला त्यांचा. नंतर काय, समग्रहित्री आणि भागदुःखा, ट्रेजरर कलेक्टेड द टॅक्सेस. ओके, समग्रहित्री, समग्रहित्री हे लक्षात ठेवा तुम्ही, टर्म आहे सम. ओके, ग्रहित्री. ओके, भाग दुःख, समग्रहित्री आणि भाग दुःख ह्या ट्रेजरर होते. ओके, म्हणजे कोण, खजिनदार वगैरे. ओके, तर हे टर्म लक्षात ठेवा, समग्रहित, भाग दुःख, भाग दुःख. ओके, दुःख हे तुम्ही दुःख वगैरे, मिजरी वगैरे याच्याच रिलेट करू नका, भाग दुःख ट्रेजर. कलेक्टर द टॅक्सेस, टॅक्स कलेक्ट करायचे, वैश्याज वेअर ओनली टॅक्स पेअर, हे येऊ शकतं प्रिलिम्सला. लेटिक वैश्या, कारण वैश्या म्हणजे व्यापार करणारे लोक, गांधीजी वैश्य होते. ओके, तर वैश्या काय, वैश्या जी काय कम्युनिटी होती, जो ब्राह्मण, क्षत्रिय आणि त्याच्यानंतर वैश्य, ते तीन नंबरचं, त्याने पहिले तिघांना द्विजा करण्याचं, जे काय रिलीजियस, जे काय धार्मिक विधी करण्याचा हक्कसुद्धा होता, जो शूद्रा, जो की शूद्रांना नव्हतं. नंतर काय, मग काय, वैश्य टॅक्स कोण द्यायचे, फक्त वैश्य लोकच टॅक्स द्यायचे, आणि त्याचे जे काही कलेक्ट करणारे लोकांना काय, समग्राहित्री आणि भागदुःख असे म्हणायचे. नंतर काय, शतमन कृष्णाला, हे कोणत्या देवाचं नाव नाही. ओके, शतमन कृष्णाला हे कॉईन होतं, नाणं होतं, यूज्ड बट हॅव नो आर्किओलॉजिकल बॅकिंग. वापरलं तर जात होतं, पण आपल्याला त्याचं कुठं आर्किओलॉजिकल, आपल्याला जो काही शोध, त्याचं काय अवशेष वगैरे किंवा त्याच्या रिलेटेड काही गोष्टी सापडलेल्या नाहीत. तर शतमन कृष्णाला हे कॉईन होतं लेटर वेदिक पिरियडमध्ये. ओके, लक्षात ठेवा. कुसिदिन युजरर म्हणतात त्याला, युजरर म्हणजे काय, कर्जदार. मी कर्ज काढलं तुमच्याकडून तर मी कुसिदिन झालो, कुसिदिन मी तुमचं देणं लागतो, म्हणजे मी कर्जदार झालो, दिन असलं. शतमन कृष्णाला पण लक्षात ठेवा, कॉईन्स होतं, कृष्णाला म्हटलं की कॉईन्स. ओके, समग्राहित्री, भागदुःख, ट्रेजरर कलेक्टर, टॅक्सेस. नंतर प्रजापती क्रिएटर, देवांचं सुद्धा प्रजापती क्रिएटर होता, विष्णू द प्रोटेक्टर, हे ठीक लक्षात ठेवा तुम्ही. प्रजापती क्रिएटर, विष्णू प्रोटेक्ट करतो आपल्याला. रुद्रावतार झालं, मग दुसऱ्या लोकांना नुकसान होतं, मग डिस्ट्रॉय होतं गोष्टी, मग रुद्र लक्षात ठेवा, बिकेम इम्पॉर्टंट. ओके, प्रजापती, पी सी, प्रजापती,
प्रजापती म्हणजे क्रिएटर, विष्णू म्हणजे द प्रोटेक्ट, विष्णू प्रोटेक्ट करणार, ओके. आणि रुद्रा डिस्ट्रॉइड, बिकेम एन इम्पॉर्टंट, नो टेम्पल नो आयडल वर्शिप. तिथे सुद्धा टेम्पल वगैरे काय आयडल वर्शिप नव्हती. रीता वॉज द फंडामेंटल लॉ दॅट गव्हर्न द वर्किंग ऑफ द सृष्टी. रीत 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 म्हणतो आपण, ओके, रीता काहीतरी रीत आहे समाजाची, ओके. रीता वॉज द फंडामेंटल लॉ होतं, बरोबर. तसंच इथं सुद्धा दॅट गव्हर्न द वर्किंग ऑफ द सृष्टी युनिवर्स, ओके. नंतर आपण मित्रांनो आता काहीतरी फॅक्ट्स बघणार आहोत किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन. तर पुषण हे लक्षात ठेव, पुषण पी यू पुषण म्हणा, पुषण म्हणा, गॉड ऑफ शुद्रज, जे शुद्र, जे तुम्हाला माहिती आहे द्विजा, ते पहिल्या तीन ज्या होते त्यांना द्विजा असं म्हणायचे, तिघांना, क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य. आणि त्यांना जे काही रिलीजियस धार्मिक विधी करण्याची बंदी होती. मग त्या जो काही शूद्र लोक होते, चौथ्या चतुर्वर्ण सिस्टीममधले चौथा भाग होता, चौथा, तर त्यांना पुषण, त्यांचा देव कोण होता, पुषाण, ओके, लक्षात ठेवा. आता दोन टर्म आहेत, स्मृती आणि श्रुती. श्रुती म्हणजे काय, टेक्स्ट असं आहे दॅट हर्ट आर प्रोडक्ट ऑफ गॉडली रिव्हिलेशन टू ग्रेट सेजेस ऋषी वाईल इन मेडिटेशन. मग तुम्हाला माहिती आहे की तुम्ही टी व्ही पाहिलं असेल की एखादा ऋषी मुनी वगैरे हे जेव्हा तपश्चर्या करायचे तेव्हा मग त्यांना देव प्रसन्न व्हायचा आणि तो देव त्यांना काहीतरी मेसेज द्यायचा, ओके. मग त्यांच्या शक्तीबद्दल मेसेज असेल किंवा त्यांची जी काही मागणी असेल देवाकडे, तर त्याला काय म्हणायचं, श्रुती म्हणायचं. तो जो काही मेसेज वगैरे असायचा, ओके, त्याला श्रुती म्हणायचं, ओके. मग त्या चार वेदाज अँड संहिताज आर इन्क्लुडिंग इन श्रुतीज. तर जे काही चार वेद आहेत आपले, चार वेद, मग ऋग्वेदा, यजुर्वेद, अथर्व, सामवेद, वेदाज अँड संहिताज आर इन्क्लुडेड इन द श्रुतीज. नंतर काय स्मृती आहे. आता स्मृती म्हणजे काय, दॅट आर रिकलेक्टेड बाय नॉर्मल ह्युमन्स. मग जेव्हा नॉर्मल ह्युमन, तुमच्या माझ्यासारखे जे काही लोक, ते जे काय आठवतील, त्यांना जे रिकलेक्ट करतील जेवढ्या जेवढ्या गोष्टी, त्याला म्हणजे स्मृती. म्हणजे काय स्मृती, एक मराठीमध्ये म्हटलं तर आठवणं, तुमचं काय गोष्टी आठवतात, मला स्मृती, माझी स्मृती जास्त आहे, स्मृती कमी आहे, आठवणाऱ्या गोष्टी, मग रिकलेक्टेड म्हणू शकतो बाय नॉर्मल ह्युमन. सहा वेदाज, ओके, आणि चार उपवेदाज मेक द स्मृतीज. ओ लक्षात ठेवा, चार वेदाज आणि संहिता, हा चार वेदा आणि संहिता हा श्रुतीचा भाग आहे. सहा वेदा आणि चार उपवेदाज मेक द स्मृती, ओके. चार आणि संहिता हा कशाचा भाग आहे, श्रुती. तसंच स्मृती हा कशाचा भाग आहे, सहा वेदाज आणि चार उपवेदाज. पुराणात मेन्शन चार एजेस, आता आपण चार एजेस आहेत पुराणामध्ये डिस्कस करूया, त्याच्यामध्ये क्रिता, त्रेता, द्वारपान, कली. आता आपण कलियुग चालू आहे, ओके. तर सुरुवात होते क्रिता, केटीडी, क्रिता, त्रेता, द्वारपा, कली. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय आहे की सिक्स थिएस्टिक फिलॉसॉफीज होते, सहा थिएस्टिक, ओके, फिलॉसॉफी. थिस्टिक म्हणू शकतो, थिएस्टिक, थिस्टिक म्हणजे काय, ज्या देवावर देवाला मानणारी फिलॉसॉफी. अथिस्टिक आणि थिस्टिक याच्यामध्ये, अथिस्टिक म्हणजे देवाला मानत नाही, ते वाय आय एम अथिस्ट नावाचं एक बुक आहे आपले हे भगतसिंग यांचं, ओके. तर काय आहे की थिस्टिक फिलॉसॉफीजमध्ये मग समख्या लक्षात ठेवा, योग, वैशेषिका, न्याया, मीमांसा, वेदांत हे नाव लक्षात ठेवा. समख्या, थिओरॉटिकल फाउंडेशन बाय कपिल, समख्य हे तुम्ही खूप महत्त्वाचं आहे नाव यांची. समख्या कोणी केलं हे, कपिलनं, ओके. योगा पतंजली लक्षात ठेवा, वैशेषिका कर्णाथ, न्याय गौतम, मीमांसा जेमिनी, वेदांता बद्रयान, हे लक्षात, नाव लक्षात ठेवा. आता कशी नावं लक्षात ठेवायची बघा, योगा सोडा तो विषय, तुम्हाला पतंजली लगेच कळते, ओके. वैशेषिका कनद, कनद मग ॲटोमिक थेरी मानली, ओके. वैश्य कनद ॲटोमिक थेरी, मग जग हे ॲटमपासून बनलेलं आहे, ओके, म्हणजे कणाकणापासून बनलेलं आहे. मग त्यांना मग त्याच्या वैश्य विश्व म्हणजे, पण वैश्य म्हणजे काय, विश्व. वैशेषिका म्हटलं की कनद आलं. नंतर न्याय फिलॉसॉफी, जस्टिस फिलॉसॉफी बाय गौतम. आता गौतम बुद्धांनीच न्याय देऊ शकतात, ओके, ते अंगोली मालची का ती काही गोष्ट असेल तिला त्याचा कसा बदल केला वगैरे, न्याय म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवा. न्याय फिलॉसॉफी दिली गौतमानं. मीमांसा कोणी दिली, जैमिनीनं दिली. मीमांसा
ही जैमिनीने दिली. नंतर काय वेदांत कोणी दिली? बद्र यांना दिली. वेदांत, वेदांत, एंड ऑफ वेदास हे नंतर बघूच आपण. मोस्ट इम्पॉर्टंट पाय खूप महत्त्वाचं होतं की त्यांनी बद्र यांना दिली, न्याय दिली गौतमाने, मीमांसा दिली जैमिनीनं, वैशेषिका कनदनं, योगा पतंजली, समक्य कपिल. ओके, नंतर ॲथिस्टिक फिलॉसॉफी म्हणजे देवाला न मानणारे. बुद्धिस्ट स्कूल तुम्हाला माहीत आहे गौतमा, जैन स्कूल महावीरने दिली, आणि चार्वाक अँड लोक यात हे सुद्धा एक स्कूल आहे, लक्षात ठेवा. बाय बृहस्पती बट वॉज सिस्टमॅटाइज्ड बाय द चार्वाक. चार्वाकनं त्याची निर्मिती केली म्हणून त्याला चार्वाक पण म्हणतात किंवा लोकयत पण म्हणतात. कुणी आणि एक त्याच्यामध्ये व्यक्ती सामील होता की बृहस्पती, त्यानं सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं. ओके, बृहस्पती, चार्वाक आणि लोकयत हे लोकयत हे एकच गोष्ट आहेत. नंतरच काय आहे मित्रांनो, वेदिक थोडंच राहिलं. आता आहे की वेदिक लिटरेचर, लक्षात ठेवा. ऋग्वेदिक लिटरेचर लक्षात ठेवा तुम्ही, हे एक लवकरच बघू आपण. ऋग्वेदिकमध्ये ऋग्वेद असायचं. ओके, ऋग्वेदिक करते लगेच. उपवेदा त्याच्यामध्ये आयुर्वेदा, ऋग्वेद आहे एक, त्याच्यामध्ये उपवेद आहे आणि आयुर्वेदा हा त्याचा एक भाग आहे. म्हणजे आयुर्वेदा हा ऋग्वेदाचाच भाग आहे. ओके, उपवेदा, आयुर्वेदा हा ऋग्वेदाचा उपवेद आहे. मंत्रात 1028 मंत्र होते. पृष्ठ होटार नावाचे, होतर नावाचे पृष्ठ होते. लक्ष ठेव, लक्ष ठेव की आयुर्वेदा मेडिसिन, आयुर्वेदा हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, आयुर्वेदा, आयुर्वेदा हाच हा ऋग्वेदाचा भाग होता. नंतर कमेंट ओल्डेस्ट, त्याच्यामध्ये काय सर्वाइव ओल्डेस्ट सर्वाइविंग टेक्स्ट आहे, मेन्शन ओरिजिन ऑफ युनिवर्स, या पृथ्वीची निर्मिती वगैरे, ह्या जगाची विश्वाची निर्मिती कशी झाली याच्यावर सुद्धा ते भाष्य करतं. नंतर इन्क्लुडेड इन युनेस्को वर्ल्ड ह्युमन हेरिटेज. ओके, युनायटेड नेशन इकॉनॉमिक सोशल कॉन्फरन्स. ओके, किंवा कॉन्फरन्स. ओके, त्याच्यामध्ये वर्ल्ड ह्युमन हेरिटेज च्या इन्क्लुडेड केलेलं आहे. कशाला? ऋग्वेदा. सामवेदा म्हणजे काय? उपवेदा, गंधर्ववेदा. जसं आयुर्वेदा हा ऋग्वेदाचा उपवेद आहे, तसंच गंधर्ववेदा त्याच्यामध्ये म्युझिक आहे, हा सामवेदाचा उपवेद आहे. गंधर्ववेदा त्याच्यामध्ये कंटेन ध्रुपद, राग, लेटर, संबाय, तानसेन. सामवेद म्हटलं की म्युझिक लक्षात ठेवा. गंधर्ववेद, यजुर्वेद उपवेदा, धनुर्वेदा वॉरफेअर. ओके, सॅक्रिफायसेस अँड रिच्युअल. यजुर्वेदामध्ये बळी किंवा जे काही विधे असेल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली आहे यजुर्वेदामध्ये. टू रिलेटेड संहितास शुक्ला आणि कृष्ण, सतपथा ब्राह्मण अटॅच्ड टू यजुर्वेद. सतपथा ब्राह्मण अटॅच्ड टू यजुर्वेद. ओके, टू रिलेटेड शुक्ला आणि कृष्ण. अथर्ववेदा कंटेन्स मॅजिक, चार्म्स, ओमेन, ॲग्रिकल्चर, इंडस क्राफ्ट, कॅटल रेअरिंग. सामवेदामध्ये उप सामवेदा. ओके, त्याच्यामध्ये उप गंधर्ववेदा हा त्याचा उपवेद आहे सामवेदा. जसं ऋग्वेदाचा उपवेदा काय आहे आयुर्वेदा, तसं सामवेदाचा उपवेदा काय गंधर्ववेदा. सामवेदा म्हणजे म्युझिक, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ध्रुपदा राग आला. यजुर्वेदामध्ये काय? धनुर्वेदा हा यजुर्वेदाचा भाग आहे. धनुर्वेदा, धनुर्वेदा म्हणजे वॉरफेअर, सॅक्रिफाईस, रिच्युअल, जे काही बळी किंवा जे काही विधीचे वगैरे जे काही संकल्पना असेल ती यजुर्वेदामध्ये सापडेल. अथर्ववेदामध्ये कंटेन्स मॅजिक, जादू काय असेल, चार्म्स, मोमेन, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री इथेच. नंतर काय आहे अदर टेक्स्टमध्ये काय? उपनिषद. उपनिषद म्हणजे काय? फिलॉसॉफिकल टेक्स्ट. त्याच्यामध्ये सोल ॲब्सुल्यूट. ओके, सोल उपनिषद म्हणजे फिलॉसॉफिकल गोष्टीचे जे असतील त्याचे इथं माहिती आहे उपनिषदमध्ये. ओके, नंतर नॉलेज ॲक्वायर्ड बाय सिटिंग क्लोज टू द टीचर. उपनिषद म्हणजे कसं नॉलेज आपण घ्यायचं? टीचरजवळ बसून, नॉलेज ॲक्वायर्ड बाय सिटिंग क्लोज टीचरच्या जवळ, जे काही जंगलामध्ये वगैरे ते जे शिक्षणाची व्यवस्था होती त्याच्यामध्ये टीचरच्या सोबत राहून वगैरे जे काही नॉलेज ते म्हणजे उपनिषदचा भाग आहे. मुक्तिकाच 108 ऑफ टोटल 200 उपनिषदमधले 108 हे उपनि मुक्तिकाज आहे. मुंडका उपनिषद लार्जेस्ट ऑफ ऑल. मुंडका त्याच्यामधून आपण सत्यमेव जयते स्लोगन घेतलेले आहे. ती स्लोगन देवनागरी स्क्रिप्टमध्ये आहे. ओके, तर ती मुंडका उपनिषद ते लार्जेस्ट आहे, सगळ्यात मोठं आहे, लक्षात ठेवा. मैत्री आणि उपनिषद डॉक्ट्रिन ऑफ त्रिमूर्ती, हे लक्षात ठेवा. मुंडका उपनिषद सगळ्यात लागतं, मैत्री आणि डॉक्ट्रिन ऑफ त्रिमूर्ती. वेदांत म्हणजे काय? एंड ऑफ वेदा, रिव्हील द फायनल एम ऑफ द वेदा. वेदाचा फायनल एम काय? वेदाचा जी काही वेदा सिस्टीम होती, त्याचे चार वेद असतील, त्याचा उपयोग काय किंवा त्याचं समाजामध्ये ध्येय काय, तर त्याचा ते आपल्याला कुठं सापडतं? वेदांत म्हणजे वेदांत, तांत अंत म्हणजे एंड ऑफ वेदा. कंडेम त्याच्यामध्ये धिक्कार करते ते कशासारख्या गोष्टी, सॅक्रिफाईस जे बळी वगैरे द्यायचे किंवा सेरेमनीज किंवा जे काही विधी असेल, डिनोट द लास्ट फेज ऑफ वेदिक पिरियड. वेदिक पिरियडच्या बरोबर एंड म्हटलं लास्ट पिरियड आला. सॅक्रिफाईजेस आणि सेरेमनीचे विरुद्ध होते ते.
तर शंकराचार्य हे लक्षात ठेवा तुम्ही नाव, रामानुजाचार्य आणि इवन आपले स्वामी विवेकानंद सुद्धा प्रोमोटेड द वेदांत स्कूल. शंकराचार्य, रामानुज आणि स्वामी विवेकानंद, ओके, शंकराचार्य, रामानुज, स्वामी विवेकानंद यांनी हे वेदांत स्कूल प्रोमोट केलं होतं. नंतर काय आहे, वेदांगा, लिम्स ऑफ द वेदास. हा समजा वेद आहे, त्याचे जे काही लिम्स आहेत समजा, त्याला आपण म्हणतो वेदांग, वेदांग, ओके, त्याला लिम्स असं म्हणायचे. ओके, लक्षात ठेवा तुम्ही की वेदांगा म्हणजे काय, लिम्स ऑफ द वेदस, सप्लिमेंट टू वेदस, सिक्स इन नंबर्स. सप्लिमेंट्स इन वेदा म्हणजे काय, सिक्स इन नंबर्स, शिक्षा, निरुक्ता, चंदा, ज्योतिष, व्याकरण, कल्प, नॉलेज ऑफ रिच्युअल धर्मशास्त्र. हे लक्षात ठेवा, सिक्स नंबरमध्ये वेदांगा, लिम्स ऑफ द वेदास, वेदाच मिनी वेदाचे काहीतरी अंग होते म्हणा समजा, त्याच्यामध्ये सहा होते, शिक्षा, निरुक्ता, चंदा, ज्योतिष, व्याकरण, कल्प, नॉलेज. नंतर आपण मित्रांना आता एक इमेज आहे ती एक बघूया, मग झालंच हे लेक्चर. तर त्याच्यामध्ये आता ऑफिसर्स अँड देअर प्रोफाईल इन वेदिक पिरियड, वेदिक पिरियडमध्ये जे काही ऑफिसर्स होते हां आणि त्यांची प्रोफाईल आपण बघूया. तर व्रजपती, तुम्हाला सांगितली व्रजपती लक्षात ठेवा, व्रजपती ऑफिसर इन चार्ज ऑफ पास्टर लँड, जे काही पास्टर लँड होते जे जनावरांसाठी वगैरे, तर त्याचा जो ऑफिसर असायचा त्याला व्रजपती असं म्हणायचे. ओके, नंतर शात्री, शात्री कशाच होतं, चांबरलिनसाठी प्रोफाईल, चांबरलिन. ओके, स्थपाती चीप जज होता, स्थपाती चीप जज होता. नंतर भागदुघा, भागदुघा म्हणजे रेव्हेन्यू कलेक्टर होता. ओके, भागदुघा मग बघितले मगाशी, माहीश चीप क्वीन होती, नावानंच कळते माहेश्वरी वगैरे, माहेशी चीप क्वीन. सुता चारियटीर, चार सुताला सुतपुत्र म्हणतो आपण, सुतपुत्र कोण, कर्ण. ओके, त्याचे वडील काय होते, रथ, रथ चालवायचे ते. ओके, मग त्याला चॅरिएटर असं म्हणतो. मग सुत म्हणजे काय, चॅरिएटर. तक्षण म्हणा, तक्षण हे कारपेंटर म्हणजे सुतारकाम करायचं. तक्ष कारपेंटर म्हणजे खूप तीक्ष्ण करावं लागतं आपल्याला, सुतारकाम म्हणजे खूप तीक्ष्ण, त्याची जी काही ॲक्युरेसी वगैरे असते ती खूप तीक्ष्ण, म्हणून त्याला तक्षण असं म्हणतो, ऑफिसर तक्षण असायचं. पुन्हा काय, संग्रह, संग्रह, संग्रहिती म्हणा त्याला, काय ट्रेजरर असायचं. ओके, संग्रहिती, संग्रहिती त्याला ट्रेजरर म्हणजे जो खजिनदार वगैरे असाय त्याला संग्रहरिती असं म्हणायचे. मग नंतर काय, अक्षवपा अकाउंटंट, नावून लग अक्ष, अकाउंट कशापासून सुरू होते, ए पासून, तसंच अक्षवपा, अक्षवपा त्यालाच म्हणजे काय, अक्षवपाला काय म्हणायचं, अकाउंटंट. पुन्हा नंतर काय, जीवग्रीभा, जीवग्रीभा म्हणजे काय, जीव आणि ग्रीभा दोन टर्म आहे, जीव म्हणजे जीव वाचवतो कोण आपला, समजा पोलीस वाचवतो, तर त्याला पोलीस ऑफिसर म्हणायचे, पोलीस ऑफिसरला जीवग्रहा म्हणायचे. सेनानी सुप्रीम कमांडर इन चीफ करते, सेना म्हणजे कमांडर इन चीफ. ग्रामीणी हेड ऑफ द विलेज सरळ करते. कुलपती हेड ऑफ द फॅमिली, कुटुंबाचा जो कुलपती असेल त्याला कारभारी म्हणतो मराठीमध्ये, तर कुलपती कोण असायचं, फॅमिली असायचं. आणि ग्रामीणी म्हणजे गावाचं झालं. स्पासास, स्पासास स्पाईज अँड मॅसेंजर, जे काय इंटेलिजन्ससाठी जे काय असेल, स्पाईज म्हणजे काय, इंटेलिजन्स, स्पाईज, स्पाय म्हणतो आपण त्याला, SPY म्हणजे इंटेलिजन्स. तसं त्याचे स्पासाज नावाची जी टर्म आहे म्हणजेच इंटेलिजन्स, लक्ष ठेवा. मध्यमासी डिस्प्यूट रिझॉल्विंग, मध्य, मध्यमासी म्हणजे काय, मध्यस्थी करणे, मध्य नावानंच कळते, मध्यस्थी करणे दोघांच्या भांडणामध्ये, मग ते डिस्प्यूट एखाद्याचा वाद सोडवणे, ओके, त्याला मध्यमासी असं म्हणतात. नंतर काय, पलगला मॅसेंजर, मॅसेंजर म्हणजे मॅसेज डिलिव्हरी करायचा तो, ओके, त्याला पालगाला असे म्हणायचे. गोवी, गोवी करताना, गोवी करताना कीपर ऑफ फॉरेस्ट अँड गेम्स, गोवी करताना कीपर ऑफ फॉरेस्ट, जे काही जंगल वगैरे होतं त्याचा देखणी वगैरे करण्यासाठी गोवी करताना होता. आणि पुरोहिता म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पुरोहिता म्हणजे हायेस्ट ऑफिसर, त्याला प्रिस्ट, ज्याला बडजी असं म्हणायचे. तर तुम्हाला एकदा थोडक्यात सांगतो की पुरोहिता ते झालं, गोवी करता म्हणजे फॉरेस्टर, लक्ष ठेवा, गोवी करताना फॉरेस्ट अँड गेम्स. पालगला, पालगला म्हणजे काय, मॅसेंजर होतं. मध्यमाचे डिस्प्यूट रिझॉल्व होतं. स्पासाज म्हणजे काय, स्पाईज म्हणजे जे खूप गुप्त हेर वगैरे असतात ते. नंतर कुलापती म्हणजे काय, कुटुंबाचं मुख्य. ग्रामीण म्हणजे गावाचं मुख्य. सेनानं म्हणजे आर्मी झालं. जीवग्रीभा, जीवग्रीभा म्हणजे जीवाचे रक्षण करणारा कोण, पोलीस, लक्षात ठेवा. अक्षवापा म्हणजे काय, अकाउंटंट. एवरून लक्षात ठेवायचं, अक्ष म्हणजे अकाउंटवर लक्षात ठेवायचं. ओके, संग्रह हा हिरती, संग्रह, संग्रह हिरती, तर तो कोण होता, ट्रेजरर होता. म्हणजे काय, ट्रेजरर म्हणजे काय, खजिनदार होता.
तक्षण म्हणजे खूप तीक्ष्ण काम करायचं, ॲक्युरेसी जास्त पाहिजे म्हणजे कारपेंटर. ओके. सुता सुतपुत्र म्हणजे कर्ण, त्याच्यावरून काय चॅरिएटर म्हणजे रथ चालवणारं वगैरे. महिषी चीप क्वीन होती, माहेश्वरी म्हणा, माहेश्वरी बाहुबलीमधली आहे, महिषी आपण त्याच्या रिलेट करतो, राणी होती ती चीप क्वीन. ओके. नंतर भागदुगा, भागदुगा म्हणजे रिव्हेन्यू कलेक्टर, रिव्हेन्यू म्हणजे जे काय रिव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी जे काय ऑफिस असते त्याला भाग दुगा म्हणायचं. आणि स्थाफाती, स्थापाती त्याला चीफ जज म्हणायचे. ओके. स्थाफाती ओके, त्याला चीफ जज म्हणायचे. क्षात्री के एस एच ए, क्षात्रीला काय म्हणायचे, चांबरलीन म्हणायचे. आणि प्रजापती ऑफिस इनचार्ज ऑफ द पाश्चरलँड. ओके ओके. मेन्शन द ग्रेट फ्लड, सुतपथ, ब्राह्मण, अथर्ववेद. आता की कन्सेप्ट, गोत्रा, अथर्ववेदा, सोर्स. आता फक्त एक सोर्स लक्षात ठेवा, गोत्र आपल्याला कुठे सापडतो, अथर्ववेदामध्ये सापडतो. नंतर काय, पुरुषा, सुका, हिम, फोर फोल्ड डिव्हिजन ऑफ सोसायटी ऋग्वेदामध्ये, 10th मंडलामध्ये तुम्ही बघितलं आपण मग, 10th मंडलामध्ये जे काय टोटल 10 मंडलं आहेत. ओके. टोटल त्याच्यामध्ये 10व्या मंडलामध्ये आपल्याला काय सापडतं, फोर फोल्ड डिव्हिजन, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. नंतर फर्स्ट 3 आश्रमात, ब्रह्मचार्य, गृहस्थन, वानप्रस्थ, छंदोग्य उपनिषदमध्ये सापडतात. ब्रह्मचर्य, गृहस्थन, वानप्रस्थ, छंदोग्य उपनिषदमध्ये सापडतात. 4 आश्रमज आहेत, ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासा, जवाला उपनिषदमध्ये सापडतात. पहिले 3 कोटे सापडतात, फक्त पहिले 3 म्हटलं की चंडोग्य आलं, फक्त पहिले 3 चंडोग्य. आणि जे टोटल सगळे 4 चे 4 कोटे सापडतात, तर ते जबाला उपनिषदमध्ये सापडतात. समसारा, ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल. बृहद, बृहदारण्यक्या उपनिषद, बृहदारण्यक्या उपनिषदमध्ये सापडतं समसारा. नंतर सभा आणि समिती ॲज 2 डॉटर्स ऑफ प्रजापती, अथर्ववेदामध्ये. सभा आणि समिती ॲज द 2 डॉटर्स ऑफ प्रजापती कुठे सापडतं, अथर्ववेदामध्ये सापडतं आपल्याला ते. सभा अँड समिती ॲज द 2 डॉटर्स ऑफ प्रजापती, अथर्ववेद. नंतर डॉक्ट्रिन ऑफ त्रिमूर्ती, मैत्री आणि उपनिषद, मागाशी बघितले उपनिषदमध्ये डॉक्ट्रिन ऑफ त्रिमूर्ती, मैत्री आणि उपनिषदमध्ये सापडतं. नंतर मेन्शन ऑफ द ग्रेट फ्लड, सतपथा ब्राह्मण, जो काही पूर आला असेल त्याचा उल्लेख आपल्याला सतपथा ब्राह्मणांमध्ये, डॉक्ट्रिन ऑफ त्रिमूर्ती कुठं, मैत्री आणि उपनिषदमध्ये, डॉक्ट्रिन ऑफ त्रिमूर्ती, मैत्री आणि उपनिषदमध्ये, सभा आणि समिती ॲज द 2 डॉटर्स ऑफ प्रजापती, अथर्ववेदन, समजा 4 आश्रमाचे कुठं सापडतं, जबाल उपनिषद, फर्स्ट 3 आश्रम कुठं सापडतं, चंदोग्या, पुरुषा सुक्त हिम कुठं सापडतं, ऋग्वेदा, 10th मंडल आणि त्याच्यामध्ये जातीव्यवस्थासुद्धा बोललेल्या आहेत. गोत्र कुठं सापडतं, अथर्ववेद, गोत्र अथर्ववेद. ओके. तर मित्रांनो, आपलं डिस्कशन आर्यन्स आणि वेदिक कल्चर, जो ऋग्वेदा आणि लेटर वेदिक पिरियडचं जे आपलं डिस्कशन झालेलं आहे, तुम्ही तुमच्या मित्रांची जे 2025ची तयारी करतात किंवा MPSCची तयारी करतात, प्रिलिम्सची वगैरे, त्यांची हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं जे आर्ट अँड कल्चरचा जो काही भाग, जे काही तुमचे सिलेबस आहे तो मी कवर करणार आहे, तसंच पॉलिटी वगैरे सुद्धा मी या यूट्यूब चॅनलवर शिकवणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी शेअर करा. धन्यवाद.